आजची पवित्र मिसा आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी आपण अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा महासोहळा साजरा करीत आहे. आजच्या दिवशी परमेश्वराने बाळ येशूमध्ये स्वतःला या जगासाठी प्रकट केलं. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून क्षणभर शांत राहूया, आपल्या पापांची आठवण करूया आणि पश्चातापी अंत करणाने प्रभूजवळ क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंद भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगयीने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Yeah.
आपण प्रार्थना करूया. हे प्रकाशाच्या व सनातन प्रभो परमेश्वरा, तुझ्या पुत्राने मनुष्य होऊन जन्म घेतला हे सत्य तू आज श्रद्धावंत जनतेला प्रकट केलेस. तुझा प्रकाश न विझणारा आहे, तुझे प्रेम अमर्यादा आहे. या मर्यादित जगातील मर्यादित जीवनाबाहेर जाऊन अमर्याद जीवनात आम्हाला प्रवेश मिळवावा व आमचे जीवन परिपूर्ण व्हावे म्हणून आम्हाला प्रेमपूर्वक सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभूकडे येतील. तू आपले डोळे वर करून चहूकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी मेदान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. सर्व लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करतील. हा प्रभूचा शब्द आहे. धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील, तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करील. प्रतिसाद. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. त्याच्या काली धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीशा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून महासागर आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो प्रभुत्व चालविल. प्रतिसाद. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. तारशिश व द्वीपे यांचे राजे नजराणे आणतील. शबा व सबा यांचे राज्य खंडणी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील. सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील. प्रतिसाद. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. कारण धावा करणाऱ्या दरिद्री दीन व अनाथ यांना तो सोडविल. दुबळ्यांवर तो दया करील. दरिद्रांचे जीव तो तारील. प्रतिसाद. हे प्रभू, सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. पौलाचे इफिसकरास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली, तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळविले गेले. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे
ते रहस्य जसे आता आत्म्याचेद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टांना प्रगट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविण्यात आले नव्हते। ते रहस्य हे की परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आम्हाबरोबर वतनबंधू, आम्हाबरोबर एक शरीर व आम्हाबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत। प्रभु तुमा बरोबर असो, मत्तेलिकेत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन राजा हेरोदाच्या आमदानीत यहुद्या प्रांतातल्या बेथलेम इथे येशूचा जन्म झाला। त्याच्या जन्मानंतर काही खगोल शास्त्रज्ञ पूर्वेकडून यरुशलेम इथे आले आणि विचारपूस करू लागले, यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा करायला आलो आहोत। हे ऐकतात हेरोदाचे आणि त्याच्याबरोबर साऱ्या यरुशलेमचे धाबे दणाणले। हेरोदाने यहुद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे? यहुदातल्या बेथलेम येथे ते म्हणाले, कारण प्रवक्त्याने लिहिले आहे, यहुदा प्रांतातल्या बेथलेमा यहुदाच्या सत्ताधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस, कारण तुझ्यातूनच एक नेता उदयास येईल आणि तो माझा इस्रायल लोकांचा प्रतिपालक होईल। मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या शोधकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा केव्हा नक्की दिसू लागला याची वेळ विचारून घेतली। नंतर त्यांना बेथलेमच जाण्यास सांगून तो म्हणाला, तुम्ही जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा, त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या, म्हणजे मी पण येऊन त्याला मुजरा करेन। राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले। जाता जाता त्यांनी पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला, तो त्यांच्या पुढे पुढे जात होता। मग जिथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला। तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता। ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले। बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले, आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद व गंधरस यांचे नजराने दिले। मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशास निघून गेले। प्रभूचे हे शुभ वर्तमान। ख्रिस्ता तुझी स्तुती असो। आज ख्रिस्त सभा
प्रकटीकरणाचा महासोहळा साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने आर्चबिशप फेलिक्स मचाडू आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ, त्यांची विशेष प्रवचन आज आपण ऐकणार आहोत. ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण साजरा करते. प्रकटीकरण ह्याला ग्रीक भाषेमध्ये एपिफनी असं म्हणतात, एपिफानुस. परमेश्वर अदृश्य अवस्थेतून दृश्य स्वरूपात प्रकट होण्यामध्ये आजच्या सणाचे कारण आहे. हा सण जणू नाताळ सणाचा अत्युच्च असा कळस समजला जातो. आपण प्रास्ताविक मिसेच्या प्रार्थनेमध्ये नाताळकाळी म्हणतो, दृश्य अशा मानवी देहात आमचा परमेश्वर प्रकट झाला आणि त्याच्या अदृश्य प्रेमाचे आम्हाला दर्शन घडले. परमेश्वराचे शरीरधारण रहस्य जे आपण साजरं करतो या नाताळच्या काळामध्ये, ते त्याचं शक्तीप्रदर्शन नव्हे, पापी प्रवृत्तीचा गुलाम बनलेल्या मानवाला मोकळे करून मानवाने विपुल जीवन जगावे म्हणून परमेश्वराचा शब्द देह झाला आणि तो आम्हामध्ये राहिला. परमेश्वर दूर उभा राहून बघ्यांची भूमिका घेत नाही, तर आपली कंबर कसून परमपित्याचा पुत्र त्याच्याद्वारे पापकलंकित मानवाच्या बाजूने जणू पापमय चिखलात अडकून पडलेल्या मानवाला बाहेर काढण्यासाठी परमेश्वर सज्ज झाला. नाताळचा सोहळा हा आपल्या खाजगी मजेसाठी मर्यादित ठेवण्यापासून, जणू काही आपणासाठीच लपवून ठेवण्यासाठी नाही हा नाताळचा सोहळा, तर प्रभू येशूचे प्रकटीकरण रहस्य आपल्याला सावध करून सांगते की आपण स्वीकारलेल्या ख्रिस्ती जीवनात स्वतःच्या कक्षेमधून, जणू काही स्वतःच्या जीवनामधून बाहेर पडून समाजाच्या परिघापर्यंत, विशेष करून रंजल्या गांजल्यांच्या आशा आकांक्षेत, आनंदात व दुःखात अडल्या नडलेल्यांच्या आणि पिडलेल्यांच्या समस्यांशी, त्यांच्या गाऱ्हाण्यांशी, त्यांच्या चिंताग्रस्त परिस्थितीशी समरस होण्यासाठी हे ख्रिस्ती जीवन आपल्याला हाक घालत असते. आणि ते सत्य आम्हाला नाताळकाळी सांगितलं जातं. ह्याच प्रेरणेने आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन जगायला पाहिजे. आपली ख्रिस्ती श्रद्धा आपल्याला मिळालेली देवाची अप्रतिम अशी देणगी आहे. श्रद्धा आपली खाजगी किंवा अंतर्मनातील स्वार्थी बाब नाही, किंबहुना श्रद्धा ज्या व्यक्तीला ती प्राप्त झाली आहे आपल्यासारख्या, त्या व्यक्तीने आजूबाजूच्या अन्यायी कष्टी भाराक्रांत असलेल्यांशी समरस होऊन परिस्थितीचा कायापालट करण्यास आपण प्रवृत्त झालो पाहिजेत. आणि मग गावाच्या, पॅरिसच्या, समाजाच्या जीवनाशी आपण सुसंगतपणे मिळून मिसळून वागण्यास आपल्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि शेवटी मी सांगेन की आज शुभवर्तमान, आजचं शुभवर्तमान आपणापुढे हेरोद ह्या विक्षिप्त अधिकाऱ्याचे उदाहरण ठेवते. पूर्वेकडून मागी लोक आकाशात चमकणाऱ्या दुर्मिळ ताऱ्याच्या दिशेने आले, ते ताऱ्याच्या दिशेने आले, त्यांना तारा दिसला म्हणून काही जणांना वाटतं की ते खगोलशास्त्रज्ञ असावेत आणि म्हणून तसे अनुमान काढले जाते. पण ते कोण, ते किती होते आणि मागी लोक नक्की कोठून आले ह्याचा उल्लेख मात्र संत मत्तय करत नाही. पण ते मागी लोक देवाचे भय धरणारे, सुज्ञ आणि जाणकार असावेत असे अनुमान त्यांनी आणलेल्या देणग्यांवरून काढता येते. काय संदेश आपल्याला नक्की मिळतो आज? एक महत्त्वाचा संदेश असा की प्रभू ख्रिस्ताच्या शरीरधारणेची घटना केवळ कोणा एका धर्माशी, जातीशी, वंशाशी किंवा संस्कृतीशी निगडीत नव्हती. ती घटना संपूर्ण विस्तीर्ण विश्वातील लोकांच्या जीवनाशी उपजत जोडलेली होती. ख्रिस्त सर्वांचा,
सर्वांसाठी आला, सर्वांसाठी त्याने क्रूसावर आपलं रक्त सांडलं, सर्वांसाठी तो मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. कोणावर सक्तीने लादलेला कदापि ख्रिस्त नसतो. स्वतः ख्रिस्त कोणावरही जबरदस्तीने लादत नाही, पण ख्रिस्त कोण्या धर्माची, कोण्या संस्कृतीची, जातीची खाजगी मालमत्ता कधीच नव्हे. ख्रिस्त सर्वांचा परमेश्वर, ख्रिस्त हा राजांचा राजा. यशया संदेश तर आपल्याला सांगतो की राष्ट्रे राजे तुझ्याकडे येतील, लोक सोने आणि ऊद घेऊन येतील. दृष्टांत रूपाने पूर्वेकडील त्या मागी लोकांनी आणलेले सोने, ऊद व गंधरस, शरीरधारी प्रभू ख्रिस्ताचे रहस्य संपूर्ण जगाला उघडं करून सांगतात. प्रभू येशूशी सर्वांची भेट घडवून आणणे ही आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा भाग आहे. आणि ही भेट घडवून आणल्यानंतर माणसे एकदा प्रभूशी गाठ पडली, त्याची भेट झाली, त्याच्या प्रेमात जणू काय आपण पडलो, म्हणजे मग माणसे त्यांचा जीवनपथ बदलतात. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी हा आजचा प्रकटीकरणाचा महासोहळा जणू काही आपल्याला प्रोत्साहन आहे, आपल्याला प्रेरणा आहे, आणि आपल्याला एक सुंदर असं विपुल समृद्ध ख्रिस्ती जीवन जगण्याची ती एक संधी आपल्यापुढे देत असते. आमेन. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूशी दिले. पोंती पिलाताच्या अमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यासही पासून निघतो आणि पिता व पुत्र यासही त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेश त्यामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्तसभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, या काळात आमच्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आम्हामध्ये प्रकट झाले आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यावर नव्हे, तर अखिल मानवजातीवर त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या ख्रिस्त सभेसाठी शब्द असलेला ख्रिस्त आमच्यासाठी निष्कलंक कुमारी मरियेपासून जन्मला, त्याच्यावरील आमच्या विश्वासाची आम्ही घोषणा करावी आणि त्याप्रमाणे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. अखिल जगाच्या शांतीसाठी आणि कल्याणासाठी या जीवनातील परमेश्वराच्या देणग्यामुळे
भावी जीवनात आम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना आहे। उपासमार, आजार आणि एकांतवासामुळे दुःख सहन करणाऱ्यांसाठी प्रकटीकरणाच्या रहस्याद्वारे त्या सर्वांना आरोग्य आणि शांती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना आहे। आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करणाऱ्या आमच्या समाजासाठी आणि कुटुंबासाठी, या जगातील गरीब आणि दुःखी लोकांचा स्वीकार करण्यास प्रभूने आम्हाला शिकवावे म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना आहे। थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया। हे प्रभो परमेश्वरा, प्रेमाने आणि आपले कौमार्य न गमावता मरियेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जन्म दिला। तिला आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करू दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत। पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल। परमेश्वर सदैव सुवंदित असो। By the mysteries of the water and wine, as we come to share in the divinity of Christ, we humble himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत। द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल। परमेश्वर सदैव सुवंदित असो। हे प्रभू माझे अपराध धुऊन टाका आणि मला पापमुक्त कर। बंधू आणि भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वराला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो। हे प्रभू, ज्ञानी पुरुषाने सोने, गंध व धूप यांचे दान तुझ्या पुत्राला अर्पण केले। आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वतःचे तुला समर्पित करत आहोत। आमच्या या दानांचा स्वीकार कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुमा बरोबर असो। तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा। प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आमच्या तारणाची अनादिकालीन योजना तू ख्रिस्तामध्ये आज प्रकट केलीस व जगाचा प्रकाश म्हणून त्याचे दर्शन आम्हाला घडवलेस। त्याच्या दिव्य वैभवाचा प्रकाश झोत तू आम्हावर पाडलास आणि त्याच्या अमर स्वरूपात आमचा समावेश करून आम्हाला नवजीवन दिलेस। म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो। Yeah।
हे दयाळू पित्या, आम्ही तुझ्याजवळ येतो आणि तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुझी स्तुती करतो व आभार मानतो. आमच्या या दानांचा स्वीकार कर आणि त्यावर आपला आशीर्वाद घाल, अशी आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही हे दाने तुझ्या पवित्र व विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी तुला अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर, सर्व जगभर तिच्यात शांती व ऐक्य नांदू दे. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप यांच्यासाठी, तसेच प्रेषिताकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकविणाऱ्या सर्वांसाठी आम्ही हे दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभो, तुझ्या लोकांची आठवण कर, विशेष करून या पवित्र मिसेत जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्या आजारपणामुळे त्यांची आम्ही आठवण करतो. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्यासमोर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी हा आभाराचं बली आम्ही तुला अर्पण करतो. हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन ज्या मंगल दिवशी तुझ्या अनंत वैभवाचा भागीदार तुझा एकुलता पुत्र, एक पुत्र मानवी देहाने आम्हाला प्रकट झाला, तो दिवस आम्ही आज साजरा करतो. आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त याची माता नित्यकुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो. तिचा पती संत योसेफ, प्रेषित व रक्तसाक्षी पेत्र व पौल, आंद्रेया आणि इतर सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून मिळालेल्या या दानांचा स्वीकार कर. या जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकात आमची गणना कर. आमच्या या दानावर आपला आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले हे दान स्वीकारणीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली, स्वर्गाकडे म्हणजेच हे सर्व समर्थ पित्या तुझ्याकडे दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणहनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार.
हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी सारी प्रजा व धर्मगुरू तुझ्या दुःख सहनाचे व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानातूनच हा पवित्र व परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा. ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल याची दाने, आमच्या श्रद्धेचा आदिपिता आब्राहाम याचा बली व तुझा महायाजक मल्किसदेक याचे भाकर व द्राक्षरसाचे अर्पण तू प्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परमप्रिय पवित्र बली स्वीकारून घे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही तुला विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतकरणे तुझ्या हरेक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभो, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हागोदर गेलेल्या लोकांची तू आठवण कर. विशेष करून आमच्या धर्मप्रांतातील मागील आठवड्यात जे मरण पावले त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्यांना व ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाल प्रकाश, सुख व शांती लाभो. तुझे प्रेषित व रक्तसाक्षी योहान बाप्तिस्ता, स्तेफान, मतियास, बर्नाबस आणि सर्व संत यांचा सहवासाचा थोडाफार लाभ आम्हाला सुद्धा मिळू दे. आम्ही पापी आहोत, तरीसुद्धा तुझ्या दयेवर व प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे, तर प्रभेशूच्या पुण्याईमुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभेशू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस. जीवनाने व चांगुलपणाने तू त्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकविले आणि म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आपल्या पित्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याच्या साह्याने व आपल्या मरणाद्वारे तू जगाला नवजीवन दिले आहेस. आपले अतिपवित्र शरीर व रक्त यांच्याद्वारे तू मला माझ्या पापांपासून व सर्व वाईटापासून मुक्त कर. मला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव व तुझ्यापासून कधीही दूर जाऊन देऊ नकोस.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची गोकृपा। या गोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य। हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सत्याचे व भावी जीवनात आमचे संरक्षण बनाव। पूर्वेकडे आम्ही त्याचा तारा पाहिला व या भेटी घेऊन त्याला नमन करावयास आलो आहोत। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये। तू नेहमीच माझं बरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझा प्रकाश आम्हाला मार्गदर्शक ठरो। या ख्रिस्त शरीरातील ख्रिस्ताच्या उपस्थितीचा आम्हाला अनुभव येवो व आम्हाकडून मोठ्या भक्तिभावाने त्याचे स्वागत घडो। तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो। आमेन। प्रभु तुम्हा बरोबर रासो। बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। परमेश्वराने तुम्हाला अंधारातून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणले आहे। त्याच्या दयेचा तुम्हाला अनुभव येवो, त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होवो व विश्वास, आशा व प्रीती यामध्ये तो तुम्हाला दृढ ठेवो। आमेन। तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात। आजच्या दिवसची ख्रिस्त अंधारात प्रकाशाप्रमाणे प्रकटला। आपल्या सर्व बंधू भगिनींना तुम्हाकडून प्रकाशाचे दर्शन घडो। आमेन। ज्ञानी पुरुष ताराच्या दिशेने पुढे गेले, त्यांना प्रकाशाचा प्रकाश अशा ख्रिस्ताचे दर्शन घडले। या जगातील तुमचा प्रवास संपल्यावर तुम्हाला सुद्धा प्रभूचे दर्शन घडो। आमेन। सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। जा, ख्रिस्ताला तुमच्या जीवनाद्वारे प्रकट करण्यास तुम्हाला पाठवण्यात येत आहे। देवाला धन्यवाद।